ते सर्वसामान्यांचं सरकारे या गोष्टीची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. इथून पुढच्या काळामध्ये सातत्याने आपल्याला एकमेकाला भेटायचंय आणि एकमेकाचे वेगवेगळे विकासाची कामं पूर्ण करण्याच्या करता लोककल्याणकारी योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या करता काम करायचंय. गिरीश महाजन, तुम्ही आता पालकमंत्री आहे, मी बघत होतो सगळं काही उत्तम असल्या प्रकारचा मंडप तर कधी मी कार्यक्रमामध्ये बघितला नाही. सगळं दिमागदार काम चाललेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात. परंतु आता तीन पक्षाचं सरकार आहे, दोन पक्षाचे झेंडे लावले तसं आता राष्ट्रवादीचाही झेंडा लावायला सुरुवात करा अशा पद्धतीची विनंती करतो. शेवटी आपण जरी इकडं तिकडं असलो तरी तुमचा माझा प्रत्येकाचा उद्देश या देशाचं भलं व्हावं, या देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळालेलं आहे. त्या आज आपल्या देशाचं ज्यावेळेस परदेशामध्ये नेतृत्व करतात त्यावेळेस परदेशातले अमेरिका असेल, परदेशातला कुठलाही रशिया असेल, कोणत्याही देश असो अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करतात. आणि खऱ्या अर्थाने तुमचा माझा भारत देश हा उद्याच्या काळात जगाची महासत्ता बनली पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न हे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. ते देश पातळीवर काम करतायत.